विद्यार्थी मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आता आपण बघूया मराठी बालभारती इयत्ता सातवी पाठ बारा सलाम नमस्ते या पाठाचे स्वाध्याय तर चला आता आपण स्वाध्याय लिहायला सुरुवात करूया बघा प्रश्न एक आहे खालील वाक्यांमधून पाठातील त्या त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा अ लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वह्या वाटत तर लेखिकेच्या या कृतीमधून आपल्याला कोणता गुण दिसते तर त्यांची परोपकारी वृत्ती प्रश्न आ माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त यामधून वात्सल्य हा भाव दिसून येतो ई मॅडम माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे यात दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव हा गुण लक्षात येतो प्रश्न ई मॅडम तुम्हाला सलाम करण्याची झुबेदाची इच्छा होती तर तिची कृतज्ञता बुद्धी लक्षात येते आणि ऊ त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं यामधून लेखिकेचा करुणा हा गुण दिसून येतो प्रश्न दोन स्वभाव वैशिष्ट्ये लिहा झुबेदाचा भाऊ शेख महम्मद याची स्वभाव वैशिष्ट्ये लिहायची आहे बघा झुबेदाचा भाऊ जो शेख महम्मद आहे त्याचा स्वभाव कसा होता तो, तो संकोची स्वभावाचा होता त्याचं त्याच्या बहिणीवर नितांत प्रेम होतं मुलांबद्दल त्याच्या मनात वात्सल्य होतं प्रेम होतं आणि तो कष्टाळ होता प्रश्न तीन शेख मोहम्मदा मार्फत झुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला परत केले ही घटना तुम्हाला काय शिकवते तर बघा काय आहे आवश्यक असेल तेवढीच मदत स्वीकारावी अधिकची मदत घेऊ नये स्वावलंबीपणानं जगावं आणि स्वाभिमानानं जगावं अशी ही जी घटना आहे पैसे परत करण्याची ही आपल्याला शिकवण देते प्रश्न चार लेखिकेची तबस्सुमविषयीची विषयीची भावना तुमच्या शब्दात सांगा तर लेखिकेला तबस्सुम विषयी काय वाटतं ते सांगायचं प्रश्न चार लेखिकेची तबस्सुम भावना तबस्सुमचे आई आईचे छत्र हरवले आहे लेखिकेला तिच्याबद्दल करुणा वाटते शेख मोहम्मद झुबिदाच्या ऑपरेशनच्या खर्चातून उरलेले तीन हजार रुपये झुबिदाच्या सांगण्याप्रमाणे लेखिकेला परत केले तिने ते परत घेतले नाहीत शेव शेखला ते पॉकेट देऊन दे। ती म्हणाली हे पैसे तबस्सुमसाठी आहेत अल्लाची तिच्यावर मेहरबानी असू दे इतरांविषयी करूची करुणीची भावना बाळगण्याच्या बाबतीत ती आपल्या आईपेक्षाही चार पावलं पुढं जाऊ दे अशी लेखिकेची तबस्सुमविषयी भावना होती पुढील प्रश्न बघा खालील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द आता ऑफिस हा इंग्रजी शब्द आहे त्याच्यासाठी मराठी शब्द आहे कार्यालय चेकसाठी मराठी शब्द धनादेश हॉस्पिटल म्हणजे दवाखाना ॲडव्हान्ससाठी मराठी शब्द अग्रिम किंवा आगाऊ रक्कम ऑपरेशनसाठी शस्त्रक्रिया शब्द आहे आणि कॅन्सरसाठी कर्करोग प्रश्न आहे या पाठातील व्यक्तिरेखा तुम्हाला का, का आवडल्या त्याबद्दल तुमचे मत सांगा या पाठातील शेख मोहम्मद झुबेदा व लेखिका या तीन व्यक्तिरेखा मला आवडल्या शेख मोहम्मदचं बघू आता आपण शेख मोहम्मद गरीब असतो पण तशाही परिस्थितीत आपल्या विधवा बहिणीला आधार देण्याचे मोठे मन त्याच्याजवळ आहे शिवाय तो स्वाभिमानी आहे ऑपरेशनसाठी येणाऱ्या खर्चाकरता तो दागिने विकतो कर्ज काढतो पण कुणाच्याही पुढे हात पसरत नाही म्हणून ही व्यक्तिरेखा मला आवडली झुबेदा तर अलौकिकच आहे आपण ऑपरेशन होऊनही वाचत नाही हे तिच्या लक्षात आलं तेव्हा ती शेखला म्हणाली आपण उरलेले पैसे मॅडमला परत करू ते दुसऱ्या कुणाच्या उपयोगाला येतील आता हे पैसे माझ्यावर खर्च करून वाया घालवायला नकोत तिची अशीही दुसऱ्यांविषयीची कळकळ थेट हृदयाला जाऊन भेटते म्हणून ही व्यक्तिरेखा मला आवडली लेखिका लेखिका समाजावर निस्वार्थ प्रेम करणारे जे खरोखरच गरजू आहेत त्यांना ती निस्वार्थ वृत्तीने मदत करते झुबेदानं परत केलेले पैसे ती तबस्सुमला देऊन टाकते आणि सांगते आपली भूमी श्रीमंत आहे तिच्या पोटात सोन्या हिऱ्याच्या खाणी आहेत म्हणून नव्हे तर झुबेदासारख्या लोकांमुळे तिचे ऐश्वर्य वाढणार आहे या चिंतनशील विचारामुळे ही व्यक्तिरेखा मला आवडली या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दात सांगा बघा या पाठातून कोणता संदेश मिळतो आपल्याला माणसाने स्वप्नपूर्वी स्वतःपूर्वी दुसऱ्यांचा विचार प्रथम करायला हवा तर हा पूर्ण पाठ वाचल्यानंतर या पाठामधून हा विशेष करून संदेश मिळतो आणखीही तुम्ही याला लिहू शकता की माणसानं कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे त्यानंतर दुसऱ्याचे कृतज्ञता म्हणजे दुसऱ्याचे आभार व्यक्त करणे समाजाचा विचार करणे करुणा मनामध्ये ठेवणे असे वेगवेगळे संदेश पण तुम्ही देऊ शकता खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्य लिहायची आहे इथे मोर दिसतो आहे आपल्याला हा मोर आहे तो आकाशात मेघांची आतुरतेने वाट पाहत आहे हा खेळाडू मुलगा आहे त्याच्याजवळ फुटबॉल आहे खालील वाक्यात केवळ प्रयोगी अव्यय लिहा केवळ प्रयोगी म्हणजे उद्गारार्थी इथे बघा काय सुंदर आहे ताजमहल यामध्ये काय येते सुरुवातीला अहा काय सुंदर आहे ताजमहल त्यानंतर प्रश्न आ आहे बापरे किती जोरात ठेच लागली आणि नंतर जे आहे केवळ प्रयोगी अव्यय अबब किती उंच आहे ही मारत ते गोष्ट लक्षात ठेवा केवळ प्रयोगी म्हणजेच उद्गारवाचक वाक्य एक प्रकारचं उद्गारवाचक वाक्यच असते ते आणि शेवटी उद्गारार्थी असं चिन्ह दिलेलं असते उद्गारवाचक चिन्ह आणि असे भावना दर्शवणारे शब्द इथे असतात पुढचा प्रश्न आहे पहा खाली उतारा काळजीपूर्वक वाचून आशयानुसार परिच्छेद तयार करा उतार्यास योग्य शीर्षक द्या हा उतारा प्रथम तुम्हाला वाचायचा आहे त्यानंतर एक विचार एक उतारा असा जेवढे उतारे बनेल तेवढे तुम्हाला लिहायचं आहे ते वाचल्याशिवाय लक्ष देणार नाही आणि त्याला शीर्षक द्यायचं आहे टायटल द्यायचं आहे बघा इथे मी टायटल दिलेलं आहे व्यक्तिमत्वाची जळण घडण आणि आता तुम्हाला याचे पॅरेग्राफ तयार करायचे आहे आशयानुसार परिच्छेद तर करा म्हणजे स्वतःच्या हातचं काही टाकायचं नाही पण याला वेगवेगळ्या पॅरेग्राफमध्ये तोडायचं आहे कारण एक विचार एक पॅरेग्राफ अशा पद्धतीनं ते तुम्हाला करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो इथे आपले स्वाध्याय आपण पूर्ण केलेले आहेत तर हा व्हिडिओ इथं संपलेला असल्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की हे यूट्यूब चॅनल माझं सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार